तुम्हाला काय वाटतं की खासदार कसा असायला पाहिजे? खासदार हा जनतेशी नाळ जोडलेला असायला पाहिजे, म्हणजे त्याला जनतेचे प्रश्न समजले पाहिजे, जनता त्याच्याकडे जाण्यापेक्षा तो जनतेकडे आला पाहिजे. खासदार हा लोकसभेत जनतेचं प्रतिनिधित्व किंवा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी असतो. निवडणुका आली की फक्त गावोगावी जाऊन प्रचार करण्यापेक्षा 5 वर्षात आपण निवडून आल्यानंतर काय काय कामं रखडलीत, काय काय कामं झाली पाहिजे, जनतेची काय काय समस्या आहे ती जाणून त्यांची कामं केली पाहिजेत, असा खासदार पाहिजे. खासदारांची कामं काय काय असतात? खासदारांनी कसं राष्ट्र सुरक्षा आपली, सुरक्षेबद्दल आर्थिक धोरणं आपली राज्य देशातली, हे सगळं रोजगार आणणे, गटरीची स्वच्छता बिच्छता किंवा ती रस्ते गटरीत हे त्यांचं काम नाही आहे. विद्यार्थ्यांचं शेतकऱ्यांचं प्रश्न काय संसदेत मांडत नाहीत. एकदा निवडून गेला की झालं, परत दुसऱ्या टर्मला प्रचारालाच तेवढा येते. गटरी वगैरे करणे, रस्ते वगैरे करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम आहे. आम्हाला वाटतं की शाहू महाराज मोठ्या मताधिक्यांनी येतील निवडून. निवडून कोणी येऊ दे, पण त्यांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावं असंच मला वाटतं. 2 कोटी रोजगार येणार होत आहे प्रत्येक वर्षाला, कुठं आहेत ते? दिसना झाल्या, एवढी बेरोजगारी दिसते आपल्याला, आहेत का 2 कोटी रोजगार, याचा विचार केला पाहिजे. पहिले जी शाहू महाराजांनी एवढं कार्य करून ठेवलंय तिचं कुठंतरी परत फेड म्हणून मान मोदीला मत गादीला. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृह प्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार, के के न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा हा आपला सुरू असलेला कार्यक्रम, आणि त्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या लोकांच्या पर्यंत जातोय, त्यांची मतं जाणून घेतोय. खरं तर बघायला गेलं तर आपण तरुणांची सुद्धा या कार्यक्रमाच्या अंतर्गत मतं जाणून घेणार आहे. काय तरुणांचा नेमका कल आहे, तरुणांच्या मनात काय आहे, खासदार कोण पाहिजे, यापेक्षा खासदार कसा असायला पाहिजे, कशा पद्धतीचं त्याचं वर्तन किंवा कशा पद्धतीचं त्याचं काम असायला पाहिजे, यावरती आपण हा रिपोर्ट घेणार आहे. इथलंच आहे का सगळे? गाव कुठलं? बेलवळी बुद्रुक. बेलवळी बुद्रुक, काय सांगाल, लोकसभेची निवडणूक लागली या, नेमका खासदार कसा असायला पाहिजे, काय वाटतं? खासदार हा तसं म्हटलं तर सर्व कोल्हापूर आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करणारा आणि लोकसभेमध्ये जे आपल्या समस्या आहेत त्यांचं निराकरण करता यावं, एक प्रतिनिधी पाठवतोय आपण, त्या प्रतिनिधींनी आपल्या जिल्ह्याच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावं, असा एक खासदार आपल्याला पाहिजे. सर नमस्कार, तुमचं नाव कसं? निलेश कोकाटे. तुम्ही काय करताय? मी तर MPSC चा अभ्यास करतो. असं बघायला गेले तर सायबर आणि हा या परिसरामध्ये भरपूर असे विद्यार्थी आहेत, विद्यार्थीने जी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. काय सर, तुम्हाला काय वाटतंय की खासदार कसा असायला पाहिजे? खासदार कसा, आपल्या इथं कोल्हापूरच्या जनतेचे सगळे प्रश्न मांडणारा व्यवस्थित. आत्ता जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी पण चांगलं काम केलंय, पण ज्यावेळी आत्ता असे शाहू महाराजांचं नाव आहे, ज्यावेळी राजघराण्यातलं नाव येते त्यावेळी मात्र शाहू महाराजांनी मदत करणं ही काय. कारण पहिले जे शाहू महाराजांनी एवढं कार्य करून ठेवलंय तिचं कुठंतरी परत फेड म्हणून जनतेमध्ये आता सगळ्यांच्याकडे वाळवा. काय वाळव्याकडे कल काय? असं काय नाही, कोल्हापुरात कधीच कोणाचं मतदान झाल्याच्यावर काही समजत नाही, कोण मतदान कोणाला करणार आणि काय नाही, त्याच्यामुळे काय निवडणूक झाल्यानंतर सगळं समजेल आता काय आहे नेमकं काय आता होणार ते. पण माझं तर मत आहे की शाहू महाराज येतील, निवडून येतील. एवढं कसं काय विश्वास, म्हणजे कसं आहे ते शाहू महाराजांच्या नावाखाली सगळं आता राजकारण फिरणार इथून पुढे. अरे एवढी कामं झाल्यात, कारण अजून कोणावर ते पुढच्या 2-3 पिढ्या येतील ते त्यांचं शाहू महाराजांचं नाव राहणार. आणि कोल्हापुरात शाहू महाराज घराण्यातले आले म्हटल्यानंतर मत कसं असतंय, एक वेळ आपण आता पंतप्रधान आहेत त्यांना मान देऊ शकतोय आपण, पण कोल्हापुरात हॅशटॅग काय झालाय, त्यात मत शाहू महाराज असत, मान मोदीला मत गादीला, हा हॅशटॅग आता फिरायला लागला. नमस्कार, नाव कसं आपलं? रोहित नेताजी पवार. काय वाटते खासदार कसा असायला पाहिजे, काय भूमिका? खासदार हा जनतेत जाणारा असावा. आपला कोल्हापूर जिल्हा हा खूप मोठा आहे, किमान संसदेत तरी प्रतिनिधित्व करताना जिल्ह्याच्या ज्या समस्या आहेत त्या खासदारांनी मांडल्या पाहिजे. तुम्ही काय करताय? मी MPSC करतो. स्पर्धा परीक्षेचा? स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. बरं, काय एकंदरीत खासदाराची कामं काय काय असतात? बरेच जणांना आम्ही भेटतोय, बरेच लोकांच्या सोबत बोलतोय, लोक म्हणतात आमच्या गल्लीतले येऊन खासदारांना गटर काढायला पाहिजे, काही काही जण म्हणतात आमच्या गल्लीतला येऊन रस्ता करायला पाहिजे, काही काही जण म्हणतात आमच्या तिथलं काहीतरी गटराचं काम राहिले, पाणी येत नाही ते बघायला पाहिजे. नेमकं खासदारांचं काय? खासदारांचं काहीच काम नाही. खासदारांचं मोठमोठे रस्ते किंवा बाकीच्या ज्या जिल्ह्यातल्या मोठ्या मोठ्या समस्या आहेत की लोक, खासदार हा
लोकसभेत जनतेचं प्रतिनिधित्व किंवा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी असतो. ज्या मेन समस्या आहेत त्या त्यांनी तिथं प्रश्नोत्तराचा तास असेल किंवा इतर आयुधं वापरून त्या त्यांनी मांडल्या पाहिजेत. गटरीची स्वच्छता बिच्छता किंवा ते रस्ते गटरीत हे त्यांचं काम नाही आहे. तुम्हाला काय वाटतं काय खासदाराची काय काम? तसं म्हटलं तर आता तुम्ही जसं म्हणला की गटरी वगैरे करणे, रस्ते वगैरे करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम आहे. तर पण स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा पाठबळ देण्याचं काम हे एक खासदार करू शकतोय ना. मग ज्या जनतेच्या समस्या आहेत तर त्या समस्यांना एक खासदारानं उत्तर दिलं पाहिजे, त्याचं निराकरण केलं पाहिजे. मग ते निराकरण करताना स्थानिक स्वराज्य संस्थेना बळकटी देण्याचं काम सुद्धा हे खासदारांचंच आहे. मग त्यांनी ते सुद्धा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे, तरच तो ग्राउंड लेवलला जाऊन विकास होण्याची शक्यता जास्त निर्माण होते. मग आता आपण कोल्हापूर जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हा भरपूर मागेच पडला आहे असं म्हणता येईल. कोल्हापूर शहराचा सुद्धा विकास भरपूर मागं पडला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेना पाठबळ न दिल्यामुळं आत्तापर्यंतचा हा विकास खुंटत चालला आहे असं मला वाटतं. हे कोण करू शकते आता इथून पुढे, कुठला पक्ष किंवा हे करू शकते? असं पक्ष म्हणजे पक्षाचं काही सांगता येत नाही, पण माणूस तसा मिळाला पाहिजे आपल्याला. आतापर्यंत मला वाटते म्हणजे आता आपल्या केंद्र सरकारच्या ज्या योजना वगैरे आहेत त्या जिल्हा लेवलला पोहोचवण्याचं काम हे खासदारांचं असते. आपल्या जर आपल्या रस्त्यांच्या योजना वगैरे आहेत त्यासुद्धा खासदारांनी खाली ग्राउंड लेवलला आणल्या पाहिजेत, त्यांचं सुद्धा ते एक काम आहे. एक महायुतीचा एक महाविकास आघाडीचा आहे, दोन उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत, उमेदवारांच्याकडे बघून काय वाटतं? अपेक्षा आहे दोघांच्याकडून, पण जो पण निवडून येईल त्यांनी कोल्हापूरचा विकास करावा अशी अपेक्षा असायला पाहिजे आणि त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे. निवडून कोणी येऊ दे पण त्यांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावं असंच मला वाटतं. नमस्कार, नाव कसं आपलं? सौरभ फुटे. काय करताय? एमपीएससीचा अभ्यास. कधीपासून करताय? 3 वर्ष झाली. 3 वर्ष. गाव कुठलं? गाव मी सोलापूर माडा. तुम्हाला काय वाटतं की खासदार कसा असायला पाहिजे? खासदार हा जनतेशी नाळ जोडलेला असायला पाहिजे, म्हणजे त्याला जनतेचे प्रश्न समजलं पाहिजे. जनता त्याच्याकडे जाण्यापेक्षा तो जनतेकडे आला पाहिजे, त्यांच्या अडचणी विचारल्या पाहिजे. आता आपण सध्याच्या राजकारणावरून बघायला गेलं तर कोण येत नाही राजकारण. एकदा निवडून गेला की झालं, परत दुसऱ्या टर्मलाच प्रचारालाच तेवढा येतोय. त्यामुळे हे बदललं गेलं पाहिजे, जनतेत फिरायला पाहिजे, तरच त्यांना महत्त्व आहे. खासदारांची कामं काय काय असतात? खासदारांनी कसं राष्ट्र सुरक्षा आपली, सुरक्षेबद्दल आर्थिक धोरणं आपली राज्य देशातली, हे सगळं रोजगार आणणे तरुणांना. आजकाल असं बघायला गेलं तर फक्त आश्वासनं एवढ्यावरच काम आहे. 2 कोटी रोजगार येणार होत आहे प्रत्येक वर्षाला, कुठं आहेत ते? दिसना झाल्यात एवढी बेरोजगारी दिसते आपल्याला. आहेत का 2 कोटी रोजगार, याचा विचार केला पाहिजे. कुठलं सरकार चांगलं वाटतं? सध्या सरकार बघायला गेलं तर आता एकदा राहुल गांधींना संधी द्यायला पाहिजे. कसं काय म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी एवढा आपल्या भारत देशात त्यांनी पदयात्रा काढली, कारण पहिले 14 आधीच राहुल गांधी आणि आताच राहुल गांधी ह्यात खूप फरक आहे. त्यामुळे त्यांना एकदा संधी देऊन आपण बघितलं पाहिजे, कारण की ते जेव्हा जनतेतनं पदयात्रा करतात. वाटते का काँग्रेस वार वाटते का? वाटायला काय, लोकांकडे आहे ना, लोकांनी ठरवून करायला पाहिजे. लोकांना सध्या महागाई आवडायला लागली आहे, त्यामुळे लोक महागाईकडेच पळणार आहेत. तर सायबर चौकातल्या करवीर अमृततुल्य चहाच्या समोर आता आलोय. तिथं अमित चहा, तिथून आता आपण इकडचे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या सुद्धा आता आपण मतं जाणून घेऊया. काय सर, काय सांगाल, काय करताय आपण? एमपीएससी स्पर्धा परीक्षा किती वर्ष झाले? 2.5 वर्ष झाले. काय राज्यघटनामध्ये भरपूर काय काय दिलेलं असते, जसं लोकांच्याकडे आम्ही जातोय, लोकांना विचारतोय खासदार कोण पाहिजे, कुठला पाहिजे, कोण व्हायला पाहिजे. आता आमचा जरा प्रश्न बदललाय, खासदार कसा असायला पाहिजे, काय वाटतंय? पहिला खासदार म्हणजे प्रामाणिक असला पाहिजे. म्हणजे लोक जेव्हा निवडून देतात ज्या पक्षाला बघून, त्या पक्षात तो शेवटपर्यंत राहायला पाहिजे. दुसरं म्हणजे प्रामाणिकपणा काही दिसत नाही आणि विद्यार्थ्यांचा शेतकऱ्यांचा प्रश्न काही संसदेत मांडत नाहीत. ती फक्त पक्षाचं आणि स्वतःचा स्वार्थ, या पलीकडे ती काय दुसरं आत्तापर्यंत बघतायला कोण दिसत नाही. त्यासाठी निस्वार्थी व्यक्तिमत्व आपण निवडून दिलं पाहिजे सगळ्यांनी. या पलीकडे जाऊन जर बोलायचं झालं तर देशात आता लोकशाही का हुकुमशाही हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळं जर सरकार येणार असेल तर ती प्रामाणिक आणि सगळ्यांच्या हितात असावं, हे प्रामाणिक मत आहे. तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं कशा खासदार कसा असायला पाहिजे? खासदार जनतेची कामं करणारा पाहिजे.
त्याचबरोबर आपल्या जे राष्ट्र आहे राष्ट्राला बरोबर येणारा पाहिजे. आपलं जे काय ज्या ज्या क्षेत्रात तो खासदार आहे त्या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. आणि असं मला वाटतंय की खासदार हा बीजेपीचाच पाहिजे. नमस्कार, नाव कसं? दिगंबर पाटील. काय करताय? मी सध्या जॉबला आहे. जॉबला काय जॉब? मी सध्या आहे रेल्वे खात्यात आहे. काय वाटते लोकसभेची निवडणूक लागली दर 5 वर्षाने येते, या वर्षीचा जो काही ट्रेंड आहे किंवा युक्युअल आहे किंवा या वेळेला लोकांनी सर्वसामान्य लोकांनी मतदान करताना कुठले मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे, खासदार कसा असायला पाहिजे, काय वाटते? पहिलं तर म्हणजे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणारा खासदार पाहिजे, त्याची दखल घेणारा पाहिजे. कसं आहे निवडणूक आली की फक्त गावोगावी जाऊन प्रचार करण्यापेक्षा 5 वर्षात आपण निवडून आल्यानंतर काय काय कामं रखडलीत, काय काय कामं झाली पाहिजे, जनतेची काय काय समस्या आहे ती जाणून त्यांची कामं केली पाहिजेत, असा खासदार पाहिजे. तुम्हाला काय वाटते सर, कसा खासदार पाहिजे? हा सर्वसामान्य ज्या इथल्या विकासाच्या ज्या हे आहेत समस्या आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजेत खासदारांनी. आणि खासदार हा फक्त म्हणजे खासदारांची कामं म्हणणार तर आता म्हणजे सध्या वेगवेगळे प्रश्न आहेत जिल्ह्यात. आता पाणी प्रश्न जो आहे तो काळमाळीचा जो आहे, तो गळतीचा जो प्रश्न आहे तो भरपूर दिवसापासून एक प्रलंबित प्रश्न आहे. तो यावर्षी निधी आला असं बोललं जात आहे, पण जो निधी काय म्हणजे दिसला नाही कामात जो आला तो निधी. तुमचं गाव कुठलं? मी एकोंडीचा आहे. एकोंडीचा? एकोंडी. कागल? कागल. काय तिकडे वातावरण सगळे नेते एकत्र झाले कागलातले? नेते एकत्र झाल्यात, पण आता जनता काय ठरवत्या त्याच्यावर ठेव. तुम्हाला काय वाटते खासदार कसा असायला पाहिजे? खासदार लोकांच्या संपर्कात राहील असा खासदार असा. आता जे नाही संपर्कात? आता संपर्कात कुठं आहे का? आमच्या तरी मतदारसंघातली कोण? तुमचा मतदारसंघ कुठला? आमचा राधानगरी मतदार. गाव कुठलं तुमचं? मडली. मडली मडली बुद्रुक आहे. खरं बुद्रुक. बुद्रुक. काय तिकडं वातावरण गावाकडं? वातावरण तसं खासदारकीचं वातावरण जास्त नसते आमच्याकडं, जास्त करून आमदारकीचं जास्त. आता यंदा जरा तापले म्हणतात. तापल्या मी तरी कोल्हापुरात आहे त्यामुळे एवढं काय मला काय माहिती नाही. कसला अभ्यास करताय तुम्ही? एमपीएससीचा. एमपीएससी कधीपासून करताय? 2 वर्ष. 2 वर्ष झाली. राज्यघटनेमध्ये भरपूर काय काय दिलेले असते, खासदार असा पाहिजे तसा पाहिजे, काय काय काम असतं तो खासदाराचे? खासदार असं कसं काम? संविधानानुसार फक्त कायदा बनवणे असते, म्हणजे संसदेत जाऊन कायद्याची निर्मिती करणे असते एवढंच, म्हणजे राज्यघटनेनुसार. तसं म्हटलं तर निधी वगैरे आणू शकतात ते आपल्या मतदारसंघात, पण जास्त करून राज्यघटनेनुसार कायदा बनवणे एवढंच खासदार म्हणजे राज्यघटना. आम्ही आता लोकांच्याकडे जातो, लोक म्हणतात आमच्या गल्लीतलं गटर खराब झाले, ड्रेनेज झाले, ते जर करत नाही काम, रस्त्याला खड्डे पडले, खासदार येत नाही इकडे, असं म्हणतात लोक. म्हणजे बरोबर आहे. हा लोकांनी एवढा अनुभव नाही म्हणजे माहिती नाही की खासदाराचं काम नाही की गटर बनवणं. तर डायरेक्ट म्हणजे केंद्र टू आपल्या स्वराज्य ह्याच्यापर्यंत निधी केंद्रापासून तिथपर्यंत खालीपर्यंत येतो, आणि तिथनं ते गटारीचं हे काम. हा शाहू महाराजांचं पण बघितलं तर संपर्क कमी, पण लोकांचं नाव चांगलं आहे, प्रतिष्ठा आहे गादीचे, त्यामुळे वाटतं की शाहू महाराज असावे. शाहू महाराज. हा. खासदारांची कामं काय काय असतात? खासदारांची कामं निधी आणणं, नंतर मतदारसंघातले रस्ते, गाव जे एकदम मागास गाव आहेत त्यांना पण वरती आणलं पाहिजे. त्या लेवलला असं काम झालं नाही कोल्हापुरात सध्या. काय झालं नाही झालं. आता काय वाटतं या निवडणुकीमध्ये काय होईल वाटते? आता वाटते शाहू महाराजांचंच येईल. शेती शाहू महाराजांचं. सर नमस्कार. नमस्ते. लोकसभेची निवडणूक लागली. हा बोला की खासदार कसा असायला पाहिजे? खासदार तर विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचा चांगला विकास, शैक्षणिक बेरोजगारी कमी करणारा असावा, आणि खास करून संपर्क त्या खासदाराचा हा नेहमी मतदारांसोबत असणं गरजेचं आहे. सगळ्यांचा कल हा सन्मान्य शाहू महाराजांकडे आहे. आता हेही बघू आम्ही काय. तुमचं गाव कुठलं? कोल्हापूर सिटी. कोल्हापूर हो, सम्राटनगर. काय करताय आपण? हा MBA. MBA करताय. तरी आता काय आहे इथं कोल्हापुरात? कल काय? कल शाहू महाराजांच्याच बाजूने जरा वातावरण दिसत आहे, तरी बघू आणि काय. सध्या तरी सगळे घटक पक्ष बघायला गेले तरी एका बाजूला आहे. घटक पक्ष असले तरी सध्या तरी आम्ही आता शाहू महाराजांच्याच पाठीशी उभे राहणार आहे. तर मागच्या खासदारांनी काही संपर्क काय ठेवले आणि विकास कामं ज्या पद्धतीनं म्हणावी इतकी काय अशी काय झालेली नाहीत, त्यामुळे ह्यावेळी तर आम्ही 100% शाहू महाराजांच्या पाठीशी उभा आहोत. महायुतीची ताकद वाढली आहे म्हटलं तसं काय आता काय सांगू शकत नाही. बघू आता शेवटी. बरं.
निर्णय शेवटी मतदारांचा आहे, पण आम्हाला वाटतं की शाहू महाराज मोठ्या मताधिक्याने येतील निवडून. तर आपण सायबर चौकामध्ये असलेल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतलेली आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार कसा असायला पाहिजे, कोणत्या पक्षाचा असायला पाहिजे, किंवा कुठला असायला पाहिजे, महायुतीचा असायला पाहिजे की महा विकास आघाडीचा असायला पाहिजे, हे जाणून घेण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून नेमका माणूस कसा असायला पाहिजे, खासदार कसा असायला पाहिजे, या प्रश्नावरती आपण आता इथं संवाद साधलेला आहे विद्यार्थ्यांच्या सोबत. खरं बघायला गेलं तर सायबर चौक हा सायबर खिंड म्हटली जाते आणि ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी इथं असतात. आपण आता त्यांच्यासोबत आता इथं संवाद साधलेला आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की नेमका खासदार कशा पद्धतीचा असायला पाहिजे. केक्युनी चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा कार्यक्रम आखाडा लोकसभेचा, कौल जनतेचा, आणि नेमका कौल काय आहे लोकांचा, जनतेचा, हे आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तूर्तास्तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. केक्युनी चॅनलला सुद्धा अजून आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. केक्युनी चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनलला सबस्क्राईब करा.